आता रेल्वे मंत्रालयाकडून एक आनंदाची बातमी आहे, कारण पुणे मिरज लोंढा या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाकरता केंद्राने मंजुरी दिली आहे, त्यामुळे पुणे मिरज हे अंतर आता अवघ्या 3 तासात पार करता येणार आहे. 467 किलोमीटरच्या या मार्गाकरता 3,627 कोटींची तरतूद करण्यात आली असून 5 वर्षात हे काम पूर्ण केलं जाणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे मिरज लोंढा या मार्गाचं दुहेरीकरण करण्याची घोषणा केली होती. पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या चारही जिल्ह्यांना जोडणारा हा रेल्वेमार्ग एकपदरी असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या, मात्र या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. हमने अलग अलग परियोजना की शुरुआत करने की बात कही थी और जिन परियोजनाओं की बात कही थी उसमें प्राथमिकता इस चीज को दी जा रही है कि जहां पर बहुत ही क्रिटिकल सिचुएशन है इसके लिए उसको बहुत ही जल्द में काम करने की आवश्यकता है. द थर्ड प्रोजेक्ट विच हैज बीन अप्रूव्ड बाय द कैबिनेट फॉर 3,627.47 crores which is for Pune Miraj Londa doubling. This will immensely benefit not only the western Maharashtra and that area but also upstream Karnataka and Goa because the traffic which is already coming in from there, and this will again facilitate a movement of goods and passengers. इकडे दुपदरीकरणामुळे नेमका काय काय फायदा होणार आहे, याचे काय परिणाम होणार आहेत तेही जाणून घेऊया. दुपदरीकरणामुळे पुणे मिरज रेल्वे वाहतूक सुरळीत पाहायला मदत होईल, त्यासोबतच महालक्ष्मी एक्सप्रेस कोयना एक्सप्रेस सह महत्वाच्या 30 गाड्या सुरळीतपणे धावतील. दुपदरीकरणामुळेच प्रवासाचा वेळ कमी होण्यासही मदत होईल. एखादी दुर्घटना घडली तर बचाव कार्यात त्वरित मदत पोहोचवणं हे शक्य होणार आहे. दुपदरीकरणामुळे गाड्या रद्द करण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. पुणे मिरज मार्गावर नव्या गाड्या सुरू करता येऊ शकतात.